भारत सरकार निर्देशानुसार 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर पर्यंत सतर्कता जागरूकता सप्ताह राबविण्यात येत आहे. या अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र व ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारद्वारे प्रायोजित महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शनिवार 5 नोव्हेंबर रोजी भ्रष्टाचार विरोधी जागरूकता रॅली काढण्यात आली. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथून राजकमल चौक पर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत जवळपास 60 ते 70 प्रशिक्षणार्थींनी सहभागी होऊन भ्रष्टाचार मुक्त भारताचा संदेश दिला. तसेच राजकमल चौक येथे सिग्नलच्या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त होर्डिंग्स दाखवून भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करण्यात आली. या रॅलीमध्ये महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अमरावतीचे संचालक निखिल भस्मे, माजी वरिष्ठ प्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र अरुण कुमार आठवले यांच्यासह महाबँकेचे कर्मचारी दीपक माहुरे, धनंजय पांडे, अनिता तरारे, रुपाली मुद्गल व गजेंद्र बोबडे तसेच संस्थेचे प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार 31 तारखेपासून सतर्कता जागरूकता अभियान या अंतर्गत करप्शन फ्री इंडिया या उद्दिष्टाने साप्ताह मनवला जात आहे. या अनुषंगाने आज RCT मार्फत एक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली ही HUPM ते राजकमल चौक आणि राजकमल चौक ते HUPM इथे आयोजित करण्यात आली. सदर रॅलीमध्ये आमच्या प्रशिक्षण संस्थेमधले जवळपास 60 ते 70 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला व या रॅलीचा महत्त्वाचा उद्दिष्ट जो होता की आपल्या देशाला भ्रष्टाचार मुक्त करावे या अनुषंगाने ही रॅली आयोजित करण्यात आली होती.